<coughs> जय श्री राम वंदे मातरम आज जरांगींची सभा पाकडली तुमची ना तुमचं नाव घेता येत त्यांनी टीका केली पहिली प्रतिक्रिया <coughs> मला एक जिम्मेदारी आहे संविधान मध्ये पी डी असल्यामुळे विषयामध्ये जे काही असंविधानिक गोष्टी असतात ज्या काही ज्याला म्हणतो इलिगल ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीला चॅलेंज देणं आणि त्याच्यावर भाष्य करणं त्याच्यावर लिखाण करणं त्याच्यावर निवेदनं देणं नोटीस देणं पिटिशन फाईल करणं हे हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे आम्ही आणि नथुरामजी गोडसेंच्या अखंड भारताच्या विचाराचे आम्ही आहोत आणि प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराने आम्ही आणि आशीर्वादाने आणि आई भवानीच्या आशीर्वादाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित संविधानाच्या आधारे आम्ही जगणारी माणसं आहोत त्यामुळे जरंगे काय म्हणला हे काय फार महत्वाचं नाही जरंगेच्या बाबतीमध्ये जरंगेंनी आज एक सर्टिफिकेट देऊन टाकलं एक पावती देऊन टाकली ती पावती अशी आहे आरेरावीची भाषा मगरुरीची भाषा स्वतःला पाटील म्हणून घेणे ही सुपरमसी आहे जेव्हा तुम्ही सुपरमसीमध्ये सुप सुप स्वतःला असं काहीतरी अधिकारशहासारखं का बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा इनबिल्ड तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही इनबिल्ड मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता आज आपण जर बघितलं असेल तर जरंगे काही काळ मराठा स्वतंत्रपणे आरक्षण द्या असं म्हणाला थोड्या वेळाच्या नंतर जरंगे म्हणतो की ओबीसीतून आरक्षण द्या म्हणजे जरंगेच्या बाबतीत मला हे म्हणायचं की रानभुलं लागल्यासारखे जरंगे बोलत होतं आणि त्या पुढे जाऊन मला जरंगेच्या बाबतीत हे म्हणायचं आहे की जरंगे एक मराठी मन आहे लावलं म्हणजे जर रताळ लावलं तर रताळूच येतंय गाण्याप्रमाणे लावलं रताळ आलं केळं असं होत नसतंय आणि त्याच्यामुळे जरंगे स्वतःच कन्फ्यूज आहे की मराठा म्हणून घ्यायचं की कुणबी म्हणून घ्यायचं पण दोन्ही जरी मागणी केल्या तरी मला हे म्हणायचं आहे की दोन्ही मागणीला पात्र ठरत नाही मराठा समाज महाराष्ट्रातला त्याचं कारण सांगतो की स्पष्टपणे मागासलेपणात येत नाहीत असं तीन आयोगांनी सांगितलेलं आहे आणि नुसतं तीन आयोगांनीच सांगितलेलं नाही तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे ओबीसीचं रिझर्वेशन डमके की छोटपे मिळणंच नाहीये मिळणारच नाही त्यासोबतच खुले गुणवंत ब्राह्मणांपासून कोमटी त्याच्यासोबतच मारवाडी जैन जे जे गुणवंत स्पेस स्टडीज पर्यंत या देशाला चा, साता समुद्राच्या पलीकड आकाशात पर्यंत नेणारे गुणवंत शास्त्रज्ञ त्या सगळ्यांचे पन्नास टक्के जागा जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे त्या बेसिक स्ट्रक्चर साठीच्या जागा त्या जागेचं रक्षण एक साधा शिपाई म्हणून करणं माझं आधी कर्तव्य आहे त्यामुळे मला हे सांगायचं आहे की जरंगेच्या बोलण्याला मी काही कोणतीही किंमत देत नाही जरंगेच्या बोलण्याला किंमत द्यायचं कारण नाही कारण जरंगे हे पॉलिटिकल बॉसेसच्या आधारावर बोलतात आता आज दस्तूर खूप सत्य झालं कारण आजची जी जत्रा होती त्या जत्रामध्ये संविधानिक चर्चा झाली नाही त्या जत्रेमध्ये आजच्या कोणतीच चर्चा झाली नाही कारण तुम्ही म्हणता की खूप मोठी सभा झाली खूप मोठी सभा झाली अहो आम्ही हिंदू राष्ट्रात मध्ये एक संस्कृती आहे आमच्याकडे महादेवाची जी जत्रा असते यात्रा असते त्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात लोक असतात त्यामुळे जरंगेतला असं काही विशेषण लावू नका आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की जरंगेचं रानभुल्यासारखं बोलणं हे रिझर्वेशन मिळणार नाही परंतु मला एक गोष्ट आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायची आहे शरद पवार ज्या प्रकारे वायू गतीने जरंगेला भेटायला गेले होते म्हणजेच मला म्हणायचं आहे की एक वाटूळ आणण्याचा प्रयत्न केला पॉलिटिकल वाटोळी फार काय टिकत नसते ती क्षमत असते स्थैर्य आलं की तिचं काही म्हणजे तिचा विचार शिल्लक राहत नाहीये तिची कृती शिल्लक राहत नाही कारण तुम्हाला सांगतो शरद पवार कायम अशा प्रकारच्या राजकारणासाठी पटाईत आहेत दत्ता सामंतांची हत्या झाली त्यावेळेस किती सेकंदात किती मिनिटात शरद पवार पोहोचले होते बघा विदर्भामध्ये गोंड गोवारी भावांनी मागणी केली होती त्यावेळेसचे मृत्यू शरद पवारांना हेलावणारे वाटले नव्हते शरद पवार कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार कोणत्या पाऊल वाटेनं पाय काढता पाय घेऊन गे। विमानतळाकडे गेले होते हे सुद्धा शरद पवारांनी उत्तर द्यावं सांगायचं तात्पर्य शरद पवार हे ह्याच कारणांसाठी प्रमुख मानत नाही तर मी आणखी कारणांसाठी मी शरद पवारांचा नाम उल्लेख करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावा तत्कालीन शरद पवारांच्या राजकारणामुळे शेकडो हजारो विद्यार्थ्यांना जे आहे नाव द्या नाव द्या म्हणून स्वतःचे कॅरेक्टर खराब झाले कारण ती त्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता परंतु शरद पवारांनी नामविस्तार केला नामांतर होऊ दिलं नाही गौतम वाघमारे सारखा भाऊ आमचा त्या भावाने शहादत पत्करली तरी शरद पवारांचं राजकारण संपलेलं नाही सांगायचं तात्पर्य जिथं शरद पवारांच्या राजकारणाचा वास येतो तिथं जरंगेसारखे यात्रा भरणार जरंगेच्या जत्रा भरणार हे मी ढंगी चोट पे सांगू शकतो त्यामुळं मला मराठा भावांना हे सांगायचं आहे की शरद पवारांच्या नादी लागलेल्या लोकांच्या राजकारणात पडू नका त्यातून काहीच साध्य होणार नाही मराठा आरक्षण मिळणे नाही ओबीसीतूनही मिळू शकत नाही कारण मागास ठरत नाही मला हे सांगायचं आवर्जून की सारथी सारखी जी संस्था स्थापन केली तिला सुद्धा पैसे देता येत नाहीत परंतु सरकार देत आहे आम्ही म्हटलं की आप आर्थिक निकषावर सरकार विचार करत असेल परंतु आरक्षण हे देता येणार नाही पन्नास टक्के जागा गुणवंताच्या आहेत हे डंके की चोटपे सांगतो अहो मला सांगा तुम्हाला सांगतो या जरंगेंना हे समजलं पाहिजे त्याला ठराविक मागासले पण लागते त्याला एक हिस्ट्री लागत असते आणि तीन आयोगांनी सांगून झाल्याच्या नंतर मराठा म्हणून मागास झालेले आता मला 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 तर खरं सांगतो बाबा मला सगळ्याच राजकारण्यांना सांगायचं जी गोष्ट होत नाही ती नका देऊ नका बोलू मला आता एक समजत नाही की माननीय न्यायमूर्ती शिंदेसाहेबांचा आयोग स्थापन केला आता शिंदेसाहेबांचा आयोग स्थापन केला काम करू देत मला काही माझं काही म्हणणं नाही परंतु ह्यापूर्वी सन्मान्य न्यायमूर्ती गायकवाड साहेबांचा आयोग होता मराठा म्हणून मागास ठरवण्याचा भाग आला आता तेच मराठ्यांना तुम्ही कुणबी कुणबी म्हणून मागास ठरवणार का हे काय अवकाळी पावसासारखं का अरे उन्हाळ्यात पाऊस पडला अरे हिवाळ्यात ऊन पडलं असं नाही हो याला हिस्ट्री लागते याला शेड्यूल आहे हे होऊ शकत नाही त्यामुळं कोणत्याच परिस्थितीमध्ये जे काही बोललं चाललंय ते वास्तव सिद्ध नाहीये त्यामुळे ते, ते रिझर्वेशन कोणत्याच अर्थानं परिस्थितीनं मिळणं आहे अल्टिमेटम जे आहे ना हे शब्द तुम्हाला आठवत असेल शरद पवार संस्कृतीतून आलेले कारण तुम्ही एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या एकशे चोवीस ज्या वेळेस वीरमरण पत्करले तेव्हा शरद पवारांना आझाद मैदानात याची हिंमत दाखवलेली नव्हती आणि तुम्हाला सांगतो ही ही जी अल्टिमेटम संस्कृती आहे ना हे तंतोतंत मला म्हणायचं आहे अधिकारवाणी म्हणायचं आहे की त्यावेळेस सुद्धा शरद पवारांचं विचार असलेली सरकार होती उद्धव ठाकरे जे घरात बसून मुख्यमंत्री होते त्यांची सरकार होती अशाच प्रकारचे अल्टीमेटम दिले जात होते परंतु ह्या अल्टीमेटमला काही किंमत नाही त्याचं कारण सांगतो जरंगे सलाईन लावून उपोषण होत नसतंय विज्ञान सलाईन लावल्याच्यानंतर उपोषण मानत नसतंय मी सुद्धा सरकारला सांगत आहे की जेव्हा जेव्हा आता तुम्ही माझ्या गुणवंतांच्या पन्नास टक्के जागा ब्राह्मणांपासून मागासलेल्या गुणवंतांपर्यंत ते असतात त्या जागांवर जर कोणी मागणी करत असेल तर मग ते कोणत्याही जात समूह म्हणून मागणी करत असोत त्यावेळेस आम्ही पन्नास टक्क्याचे आरक्षण रक्षक म्हणून आमच्या त्या आरक्षणाला विरोध असणाऱ्या लोकांना सुद्धा चर्चेला बोलवायचं त्यांचं ढोंगी उपोषण असेल तर आमचं प्राणांतिक खरं खरं उपोषण आम्ही करू यापुढे कोणत्याच पद्धतीनं चॅलेंज आम्ही मागे टाकणार नाहीत चॅलेंज स्वीकारू आणि खऱ्या गुणवंतांसाठीच्या जागा अबाधित राखण्यासाठी अखंड भारताचे विधाते नथुरामजी घोडसे यांच्या विचारांना सोबत घेऊन पन्नास टक्के जागा हे आम्ही साबूत ठेवू गुणवंतांच्या जे भारतीय संविधानाचं पिल्लर आहे यासाठी आम्ही लढू पाटलांचे राजकीय सिंपल आहे सोपं आहे लिटमट टेस्ट आहे भाताची परीक्षा एका शितावून असते शरद पवार वायू भेटायला गेले वेगळं सांगण्याची गरज नाही शरद पवारांनी सांगावं की ते त्यांचे मार्गदर्शक नाहीत म्हणून